त्याला मी माझ्या सौताच्या डोळ्याने बघलाव ना हो. किचन मधल्या प्रत्येक भांड्याची शपथ घेऊन सांगताव. ती बाई जेव्हा घरात आली तेव्हा विजय साहेब जल्ला काय बघत होते तिच्याकडे. हो तुम्हाला सोडा, जल्ला मला पण इतक्या प्रेमाने कधी बघत नाहीत. नवरा असं वागेल याची खात्री होतीच मला, पण इतकं वागेल असं नव्हतं वाटलं. जाऊ द्या बाई साहेब, जल्ला दुनियाची रीतच आहे, दिसताव तसं नसताव म्हणून जग फसताव. आपल्या कर्माचे भोग. बरं ता जाऊ दे, पुढे काय करायचं ठरवलं तुम्ही? मी ना तुला काय करायचं तर सांबा चौकशा. तसं नाही बाई साहेब, बिल्डिंग मध्ये प्रत्येकाकडे काम करतोय मी. प्रत्येक बाई माका विचारता, गंग्या आज काय नवीन? नीट उभा राहा, माझ्या घरच्या गोष्टी तिकडे जाऊन सांगणार आहेस? मग त्याला तिकडच्या गोष्टी इकडे सांगतो दे. वा वा बाई साहेब वा वा, एवढा स्वार्थी बरा बरा नाही. बरं ता जाऊ दे, घटस्फोट कधी घेता. तोंड सांभाळून बोल, कसाही असला ना तरी नवरा आहे माझा तो. जल्ला कसाही नाही, कसाही नवरा आहे कसाही. हो रे, पण तू घरगाडी आहेस ना, मग तसाच वाग. जा एक किलो कांदे घेऊन ये. शी जल्ला काय मजा नाय. नाही तसा नाही बाई साहेब, मला एक सांगा, जल्ला तुम्ही आता एवढे कांदे चिरलाव ना, मग आणखी कांदे कशाला? हवेत ना, लाडक्या नवऱ्याला कांद्याचेच पदार्थ करून खायला घालणार आहे. कांदे जल्ला साहेबांचे आहेत. एक मिनिट वाट आपण जल्ला मला काय ते सांगा, मला काय ते कळू द्या, मग बाहेरची लपडी मी तुम्हाला सांगतो की नाही. जल्ला काय झाला, काय झाला काय? अहो सांगा काय सांगा, या माणसाला आधी सोसायटीच्या बाहेर काढा. त्याला मगत पासून ऐकतं काय पण बोलतोय. अरे जल्ला मी फक्त प्रश्न विचारला, जल्ला मलाच काय ओरडताव? तुला नाही रे, कोणाला? तो आहे ना तो उंटवायला. अरे काय खानावळ समजतो काही सोसायटी? हा शाम नाही बोला, सोसायटी नाही गो फिर भी नाही शुला. अरे नाहीच ऐकणार मी. आय माय विठ्ठल परब कमिंग सरळ फ्रॉम दुबई. अरे दुबई 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 का विशेष राव दुबई. अरे पैसे आया तो सोसायटी में उठले की आय गाच. मी याच्या पासून एक क्षण पण दूर राहू शकत नाही. अरे सोसायटीत फ्लॅट आहे. अरे इतरांना ज्या सुख सोयी मिळतात त्या आपल्यालाही मिळायला हव्या. अरे केला पार्किंग मध्ये माझा उंट पार्क तर काय बिघडलं? अरे आज तुम्ही उंट आणलाय, उद्या कोणी घोडा आणेल, परवा एखादा हत्ती येईल, वाघ सिंह माकड. अरे काय राणीचा बाग आहे काही सोसायटी. इकाला नाकाला फू. इतर जनावरांमध्ये माझ्या या लाडक्याला टाकू नका. अरे पोलिसाची काय इज्जत बिज्जत आहे की नाही? गडबड नाही पाहिजे, गडबड नाही पाहिजे. मला फोन करून त्रास कोणी दिला? मी दिला. काय अहो नाही हवालदार, अहो मी केला होता फोन तुम्हाला. चला आरोपी कबूल झाला, चला पोलीस स्टेशनला. मला कुठे नेता ह्याला न्या. नकली आहे, नकली आहे गेलं ना. त्याला काय सांगतोस? त्याला सांगितलं तुम्ही असल्या. अहो घेऊन जाओ याला, घेऊन जा. अहो हा माणूस इथे आलाय, वर येताना उंटही घेऊन आलाय. हवालदार साहेब प्लीज प्लीज. अहो आता सोसायटीतली सगळी मोरं शाळेत गेली आहेत. अहो आता घरी परत आल्यानंतर जर त्यांनी आपल्या आई बापांकडे असा झड्या धरला अशा उंटाचा तर आम्ही काय करायचं? दुबईत मिळतो खरा खोटा फायबर रबर मला सांगा, मी आणून देईन. काय मी आणून देईन? इथे कणकवलीला जायचं असेल ना तर 10-10 वेळा विचार करावा लागतो. एक तर नोकरी मिळत नाही, कशी बशी डोळे बारीक म्हणून गुरख्याची नोकरी मिळाली ती पण तुझ्यामुळे जाणार आहे. अरे जा ना बाबा याला घेऊन. काय आहे सेक्रेटरी साहेब? त्याला काय सांगतोस? नाही याला सांगितलं हा नकली. अशली आहे अशली, कांची रे. मी अशली आहे कांची रे. मी नंतर बघतो. अशली घेऊन जा ना याला, घेऊन जा घेऊन जा. या माणसामुळे या गुरख्यासारखं एक एक प्रकरण उघड पडायला लागलं ना तर झाकायचं कोणी? तुझ्याकडे तर मी नंतरच बघतो. हो या उंटाचे आधी दोन तुकडे करा. मुक्या प्राण्यावर अत्याचार करायचा नाही. जा जा घेऊन जा याला. हे कोणाला सांगतोस? मी तुम्हाला सांगतोय, जा जा घेऊन जा याला. नीट जा, काळजी घे, पत्र पाठव. हे कोणाला सांगतोय? हे तुम्हाला सांगतोय, निकालाचं पत्र पाठवा, मी स्वतः येऊन याला घेऊन जाईन. मागून पण छान दिसतोय ना हवालदार. हा उंटाविषयी बोलतोय मी. ह्याच उंटाला ह्या सोसायटीत परत आणतो की नाही बघाच. जल्ला इथे काय पाहुणे म्हणून आला?
प्रधान प्रधान प्रधानांची रूम भाड्याने घेतली आहे. विकत घेतली असते रूम तर ह्या सोसायटीतल्या लोकांना नियम शिकवले असते. एक मिनिट, प्रधान म्हणजे एविंग आठवा मला आठवत नाही. झाला नव बिराड. झाला नमस्कार साहेब. झाला मी गंग्या या एरियातला घरगडी नंबर वन. लादी भांडी कपडे आणि एरियातली सगळी लफडी सगळी मिळून 400 रुपये. चला नाही म्हणू का नाही म्हणू का. चला अग्रीमेंट करू ना आपण, तेव्हा कमी जास्त करू ना. पण त्याला काम आपल्यालाच मिळालं पाहिजे. अरे तुला काम मिळायच्या आधी मला माझं घर मिळालं पाहिजे. व्हॉट आय एम हियर फॉर? दुबई विठ्ठल परळी. चला मी इथं कशाला आहे, मी घेऊन जातो ना बॅग उचलू. चला चला. एक मिनिट. चला या चला. सगळ्या घरांची चवी माझ्याकडेच असते. चला मास्टर कीच म्हणून घेतले मी. लहानपणापासूनची सवय हो. असा असा लॉक बघितला ना की असा वाटायचा त्याला कधी उघडतोय त्याला कधी उघडतोय. लहानपणी आमच्या गावात चोरायचे ना त्याला पोलीस आधी मला पकडायचे आणि मग चोरांना. अरे बापरे. नो टेन्शन. मी विठ्ठल परब. हॅपी बर्थडे. बसा 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 बसा. आपलंच घर आहे असं समजू नका. जरा नीट बसा. जला गरम होत आहे. हो हो. पंखा लावू? लावा लावा. एक मिनिट हे ना हे घ्या आणि हलवत बसा. पंखा पाहिजे. अरे तू कोण समजतो कोण स्वतःला? घर तुझं आहे. आपलंच आहे. आपलंच आहे असं समजतो म्हणून मनापासून काम करतोय घरात. मग घराची धर्मशाळा कशाला करून ठेवली आहे? कुणालाही घरात घेऊन येतो? अहो बाईसाहेब चलला तो माणूस अडचणीत आहे. अरे मला कशाला अडचणीत टाकतो? हे बघ ये आधीच माझं डोकं ठिकाणावर नाही. रविवारी तरी मला सुखाने जगू द्या. आत्ताच्या आत्ता त्या माणसाला घराबाहेर काढ, नाहीतर मी लात मारून. कशाला लात मारते त्या माणसाला? उगाच तुला घराबाहेर काढी. अरे बापरे आतमध्ये कुकरच्या शिट्ट्या वाजतात. साहेब 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 जला कुठे निघाला? बाई फार भडकल्यात, मी बाहेर जाऊन उभा राहतो. नाही 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 आमच्या बाई साहेब एकदम गोड आहेत, एकदम फणसा सारख्या. फणस 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 फणसाला दुसरा शब्द काय? जला फणसाला दुसरा शब्द जला आमच्या कोकणात. कोकणात म्हणजे फणस. येस कोकोनट इज इक्वल टू फणस. तर आमच्या कोकणातल्या फणसासारखी आमची बाईसाहेब आहे. म्हणजे कशी? बाहेरून एकदम काटेरी आणि आतून एकदम बुलबुलीत. बुलबुलीतला दुसरा शब्द काय? बुलबुलीत हाच दुसरा शब्द आहे. पहिला आठवला की सांगेन हा. चला तोपर्यंत तुम्ही काय करणार? बाहेर जाऊन उभा राहतो. नाही चला इथे बसा, मी लगेच आलो 2 मिनिटात. थांबा ना, आपण दोघं एकत्र बसून चर्चा करूया ना. वेल मला नाही आता वेळ. बसाओ चर्चा करताय. नको ऐकाव. तू हे जे काय सांगितलंस ते किती भयानक आहे. तुझा प्रत्येक शब्द म्हणजे अरबाने उंटावर बसून मारलेला फटकारच जडू. काय? मी दुबईला होतो ना, अरब आणि उंट दोनच प्राणी पाड झालेत. तू समजतोस इतकं काही नाहीये. प्रत्येकच घरात असं होतं. प्रत्येक घरात एवढं होतच नाही. वरवर सुखी असण्याचा फक्त भास निर्माण करतेस तू. रुक्मिणी रुक्मिणी तू पूर्वी कशी होतीस? कशी होती तू? कुठे गेले तुझे कलागुण? भरतकाम शिवणकाम स्वयंपाक काम सतत कामात असायचीस. अरे गाण्यात तुझा पाय आणि नाचण्यात कोणी गळा धरायचा नाही. जाऊ दे. अजूनही अजूनही मला आठवत आहे तू गायलेलं भजन. काटा लग लागलेलं. जाऊ दे. अजूनही नाही भजन नाही, तू विणलेलं स्वेटर माझ्याकडे आहे. माझ्यासाठी विणलेलं स्वेटर माझ्याकडे आहे. हा बघ तोकडा झालाय आपल्या प्रेमासारखाच. मला तर सगळं व्यवस्थित दिसतंय. तू उगाच चुका काढतोयस. तू चुक तू चुक तू तू चुकतेस. स्वतःची समजूत काढतेस तू. हा तुझा शारीरिक नाही तर मानसिक छळ आहे. तू कधी स्वतःला आरशात पाहिलेस? पूर्वी कशी दिसायचीस? चवळीच्या शेंगेसारखी
आणि आता शेंग कुर्बत अरबी अरब ते दुबईचे एक डिश आहे ना. तुझ्या नवऱ्याला चांगली अद्दलच घडवायला हवी. पोलीस कंप्लेंटच करतो. फोन कुठाय? फोन कुठाय? फोन कुठाय? अरे थांब. फोन कुठाय? काय शोधतोस? फोन. फोन वरती कुठे? फोन तिकडे. अरे हो, तुमच्या तिकडे ठेवतात. आमच्या दुबईला उंटावर बसून असं जाऊ दे. फोनच करतो. अरे पोलीस नको विकू. नाही त्यांना कळायला हवं. अरे काय समजतात काय? हा नाही नाही हा छळ थांबायलाच हवं कुठेतरी. अरे हॅलो हॅलो शिका नाका. आम्ही आम्ही जातो आमच्या गावा. काय चुकून दुबईच्या पोलीस स्टेशनला फोन लागला? इथला नंबर कोण सांगणार? इथला 2416 7272 2 2 2 4 1 6 2. अरे इथला म्हणजे या घरचा नंबर आहे. हा तरी म्हटलं एंगेज का लागतोय. अगं इथला म्हणजे इकडच्या जवळच्या पोलीस स्टेशनचा नंबर सांग. 100 100 पुढे एवढाच तिनेच आकडे येतात ना टाइमवर. मग ठीक आहे. हॅलो